गेल्या अनेक वर्षांपासून जी आपल्या सर्वांचीच एक इच्छा होती, श्रीवर्धन शहराची मूळ पाणी पुरवठा योजना 1987 साली त्या ठिकाणी रानवली धरणातून त्याचा उद्भव हा आखला गेला आणि गेल्या काही वर्षांपासून श्रीवर्धन शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जी वाढती लोकसंख्या आहे आणि त्याचबरोबर पर्यटकांची जी काही आपल्याला वर्दळ गेल्या काही वर्षांपासून वाढताना दिसत आहे, या सर्व बाबी लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजना आपण नव्याने त्या ठिकाणी मंजूर करून आणली. या श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याचं सुशोभीकरण 2012 साली आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून जवळपास 13 ते 14 कोटी त्यावेळेला खर्च करून आपण केलं. गेल्या वर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामध्ये मोठ्या पद्धतीनं नुकसान झालं आणि तदनंतर गेल्या 1.5-2 वर्षापासून तशीही पर्यटकांची लॉकडाऊनमुळे जी काही वर्दळ आहे ही कमी आहे. आपण सुद्धा जे काही सामान्य नागरिक आहेत बीचवर जाणं येणं तसं आपलं कमी झालेलं असलं तरीही या कालावधीमध्ये या समुद्र किनाऱ्याचं पुन्हा एकदा सुशोभीकरण करून तिथं चांगल्यातल्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणं, तिथला आणखीन शोभा कशी वाढेल या दृष्टिकोनातून आपण नव्याने जवळपास 8 कोटीचा निधी हा त्या श्रीवर्धन बीचच्या सुशोभीकरणासाठी आपण मंजूर करून आणलेला आहे. गेल्या वर्षी याच वेळेला आला असता दादा माणसं आपल्याला डोळ्यातून अश्रू पडलेली पाहायला मिळाली असते. एक वर्षाच्या कालावधीमध्ये जसा शिवदान करणारा शब्द दिला की शिवदानचं गतवैभव पुन्हा मी उभी करू, आज योगायोग आहे. आजची तारीख ही योगायोगाने आली, आपल्याला विनंती केली आपण दिली तारीख, ती तारीख आज या ठिकाणी आली. बरोबर एक वर्ष पूर्ण होत असताना शिवदान पुन्हा उभं राहिले, पूर्वीसारखंच वसंतराव नटले आणि अधिक पुन्हा अधिक वैभवात कशी भर पडेल याचं काम आज तुम्ही त्यांना निवडून दिलं विधानसभेवरती ती अदिती. आज आदरणीय पवार साहेबांचे आणि अजितदादांचे आणि मुख्यमंत्र्यांचे आशीर्वादातून या जिल्ह्याची पालकमंत्री असल्यामुळे पुन्हा 30 कोटी रुपयाचा निधी या गावाच्या साठी आणून पुन्हा श्रीवर्धनचा वैभव आपण पुन्हा पर्यटनच्या नकाशावरती अधोरेखित त्या ठिकाणी करणार आहोत. महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी के रायराजा पक्का. सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी के रायराजा पक्का. एक राष्ट्रवादी या इमान राखूया बंधनास जागूया स्पंदनात एक नाद राष्ट्रवादी राहूया. राजू दे दिशा दिशात आणि अंबरात राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात. साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा. श्रीवर्धनकरांना तुम्हाला सांगायचे, तुमची आमदार म्हणून आदिती काम करतीये, सतत माझ्याकडे येत असते, बैठका लावायला लावत असते, कुठं कमी पडलं तर त्यांचा तिचा बाप माझ्या डोक्यावर येऊन बसतो. ते पुन्हा लाव मीटिंग ते आता आमच्या देशाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस आहेत. त्याच्यावर अजित पवारला तिकीट द्यायचं का नाही त्यांच्या हातात आहे, त्यामुळे मला त्यांचं ऐकावं लागतंय. आणि मग ते मीटिंग लावतात, परवाच मीटिंग लावली माझ्या रत्नागिरी मधली, माझ्या रायगड मधली, माझ्या पालघर मधली. 5 का 6 धरणांना 700 कोटी रुपये आम्ही मंजूर केले, टप्प्याटप्प्याने आम्ही जातोय. मी मगाशी आदितीला विचारत होतो, तिने सांगितलं की दादा समुद्राच्या दिशेने आम्ही इथं गॅलरी तयार करणार आहोत, पर्यटनांना समुद्राच्या पर्यटकांना लाटांचा प्रत्यक्ष अनुभव त्याच्यातनं घेता येणार आहे. आम्ही श्रीवर्धन नागरिकांची तब्येत चांगली राहण्याच्या करता अलीकडे मुलांना मुलींना व्यायाम ओपन जिम ते त्या ठिकाणी आपण प्रस्तावित केलेले आहे. अस्तित्वातील बेंच तसंच टेंट यांच्या दुरुस्ती करून सुंदर टिकाऊ गजीबो तयार करतायत. आमचीच मुलगी इथं आमदार आहे, त्याच्यामुळं बापाच्या नात्याने तिला काही पैसे मी कमी पडू देणार नाही, तुम्ही काही काळजी करू नका. त्याच्यामध्ये सुनीलजींचं लक्ष आहे, माझं लक्ष आहे, भावाच्या नात्याने अनिकेतचं लक्ष आहे आणि सगळे मिळून आम्ही मदत करू. फक्त दिलेला पैसा आणि घेतलेलं काम हे पई पई त्या कामातच खर्च झाले पाहिजे, कामाची क्वालिटी चांगली असली पाहिजे. मी आता ते भूमिपूजन केलं, तिथं टिकाव टाकलं आणि ते खाली उतरलो, तो चौक आहे तिथला कोपऱ्यातला दगड पडला, मी कलेक्टरला दाखवलं हो इथं दगड कसा पडला. एवढी नाही दादा दुरुस्त करून घेते.
ब्रिटिशांच्या काळातले 100 वर्षापूर्वीचे पूल पडत नाही आणि आपलंच काम कसं लगेच पडतं. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टर स्थानिक असतील बाहेरचे असतील काम घ्या पण कामाचा दर्जा टिकवायचा प्रयत्न करा. समाजाचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे. उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा. उजळेल राष्ट्रवादी केला इरादा पक्का चालण्या प्रकाश वाट ध्येय साधिला एक रंग होऊया महाराष्ट्र सजवूया या विकास चळवळीत एक जूट होऊया ना कधीही सोडूयात साहेबांची साथ राष्ट्र